मित्रांनो आपण मागील व्हिडिओ मध्ये बघितलं नवीन चॅप्टर स्टार्ट केलं होतं सायन्स 1 चं इयत्ता 10वी सायन्स 1 त्यातला चॅप्टर नंबर 3 केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन व्हिडिओ मध्ये आपण बघितलं केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन आता केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन मध्ये आपण चॅप्टर स्टार्ट केलं पूर्वी बघितलं होतं केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज भौतिक बदल आणि रासायनिक बदल यांना आपण अभ्यासलेलं आहे आता पुढील टॉपिक डिस्कस करूया केमिकल रिएक्शन मित्रांनो केमिकल रिएक्शन काय असतं केमिकल रिएक्शन रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय तर केमिकल रिएक्शन मध्ये काय होतं अ केमिकल रिएक्शन इन व्हिच सम सबस्टन्स अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड ट्रान्सफर इनटू न्यू सबस्टन्स बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड म्हणजे काय होतं शॉर्टकट रिएक्टंट इज कन्वर्टेड टू प्रॉडक्ट इट्स कॉल्ड केमिकल रिएक्शन करताय का विद्यार्थी मित्रांनो काय असतं एखादा नवीन सबस्टन्स फॉर्म होतो कशा पुढे बॉन्ड ब्रेक केल्यामुळे बॉन्ड ब्रेक केल्यामुळे एखादा सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्स मध्ये फॉर्म होतो आणि नवीन बॉन्ड फॉर्म होतो नवीन बॉन्ड फॉर्मेशन होत असतो त्याला म्हणतो आपण केमिकल रिएक्शन परत एकदा सांगतो इन केमिकल रिएक्शन इन व्हिच सम सबस्टन्स अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड ट्रान्सफर इनटू न्यू सबस्टन्स बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड इज कॉल्ड केमिकल रिएक्शन आलं लक्षात एखादा सबस्टन्स बॉन्ड ब्रेकिंग करतो बॉन्ड ब्रेक केल्यामुळे तो नवीन सबस्टन्स मध्ये ट्रान्सफर होतो आणि नवीन बॉन्ड फॉर्म करतो त्या प्रोसेसला म्हटलं जातं केमिकल रिएक्शन लक्षात केमिकल रिएक्शन मग फॉर एक्झाम्पल आता केमिकल रिएक्शन रिएक्टंट काय असतं द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन अ केमिकल रिएक्शन इज कॉल्ड रिएक्टंट जो सबस्टन्स केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होतो सहभागी होतो त्याला म्हटलं जातं रिएक्टंट येते लक्षात जो सबस्टन्स केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होतो सबस्टन्स टेकिंग पार्ट इन अ केमिकल रिएक्शन इज कॉल्ड रिएक्टंट आणि प्रॉडक्ट दोज सबस्टन्स फॉर्म इन अ केमिकल रिएक्शन इज कॉल्ड प्रॉडक्ट बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड न्यू बॉन्ड फॉर्मेशन झाल्यामुळे नवीन सबस्टन्स फॉर्म होतो केमिकल रिएक्शनच्या रिझल्ट मुळे त्याला म्हटलं जातं प्रॉडक्ट आलं लक्षात जो सबस्टन्स केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होतो त्याला रिएक्टंट आणि जो सबस्टन्स केमिकल रिएक्शन मध्ये फॉर्म होतो त्याला प्रॉडक्ट फॉर एक्झाम्पल कार्बन बर्निंग ऑफ कोल इन एअर एखादा कोल असेल फॉर एक्झाम्पल कार्बन घेतला बरं कोल घेतला कोलला आपण क्लिअर मध्ये बर्निंग केलं काय केलं बर्निंग केलं काय फॉर्मेशन होतं त्याला कार्बन डायऑक्साईड काय फॉर्मेशन होतं कार्बन डायऑक्साईड मग काय झालं यामध्ये कार्बन बरोबर म्हणजे कोल ऑक्सिजन क्लिअर मध्ये आपण त्याला बर्निंग केलं काय फॉर्मेशन झालं कार्बन डायऑक्साईड मग त्यात कार्बन आणि ऑक्सिजन जे येते ना ते रिएक्टंट्स काय रिएक्टंट्स कार्बन आणि ऑक्सिजन काय रिएक्टंट आणि कार्बन डायऑक्साईड काय प्रॉडक्ट कार्बन डायऑक्साईड काय प्रॉडक्ट आलं सर एक्झाम्पल कळलं जर आपण थ्री इयर मध्ये कोलला बर्निंग केलं तर त्यामध्ये काय फॉर्म होतं कार्बन डायऑक्साईड मग कार्बन आणि ऑक्सिजन हे झाले रिएक्टंट आणि कार्बन डायऑक्साईड झाला प्रॉडक्ट आलं लक्षात केमिकल इक्वेशन काय असतं इक्वेशन केमिकल इक्वेशन काय असतं आता मी राईट डाऊन केलं बरोबर की नाही वर्ड फॉर्म मध्ये लिहिलं असतं तर ते खूप मोठं झालं असतं बरोबर की नाही म्हणजे काय नाव लिहिलं असतं डायरेक्ट कार्बन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड मग त्याला केमिकल रिएक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी केमिकल रिएक्शनला रिप्रेझेंट करण्यासाठी अशी कुठली तरी गोष्ट असते तिला म्हणतो आपण केमिकल इक्वेशन म्हणजेच कसं केमिकल द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन इन कंडेन्स फॉर्म बाय युजिंग फॉर्म्युला इज कॉल्ड केमिकल इक्वेशन केमिकल इक्वेशन काय असतं तर त्याला आपण काय करतो केमिकल रिएक्शन केमिकल रिएक्शन या केमिकल रिएक्शनला रिप्रेझेंट करण्यासाठी काय केलं जातं तर त्याला कंडेन्स फॉर्म मध्ये दिलं जातं कोणत्या फॉर्म मध्ये दिलं जातं कंडेन्स फॉर्म काय वापरून केमिकल फॉर्म्युले फॉर एक्झाम्पल कार्बन साठी सी ऑक्सिजन साठी ओ आलं लक्षात कंडेन्स फॉर्म मध्ये दिली जाते बाय युझिंग केमिकल फॉर्म्युला इज कॉल्ड केमिकल इक्वेशन त्याला केमिकल इक्वेशन म्हणतात आलं लक्षात मग काहीतरी रूल्स असतील केमिकल रिएक्शन जर राईट डाऊन करायचं म्हटलं तर त्यात रूल्स असतात केमिकल रिएक्शन किंवा केमिकल इक्वेशन कसं राईट डाऊन केलं जातं तर सर्वात पहिल्यांदा केमिकल रिएक्शन राईट डाऊन करण्यासाठी रूल्स काय असतात तर रिएक्टंट जे असतात ते आपण कुठे लिहितो लेफ्ट हँड साईड ला रिएक्टंट आर राईट डाऊन इन लेफ्ट साईड लेफ्ट हँड साईड अँड प्रॉडक्ट आर राईट डाऊन इन राईट हँड साईड आलं लक्षात केमिकल रिएक्शन मध्ये केमिकल इक्वेशन मध्ये जे काही प्रॉडक्ट्स आहेत जे काही रिएक्टंट्स आहेत रिएक्टंट कुठे तो आपण लेफ्ट हँड साईड ला आणि प्रॉडक्ट कुठे राईट डाऊन करतो राईट हँड साईड ला आणि हा जो काही ऍरो भेटतो इंडिकेट करतो डायरेक्शन ऑफ केमिकल रिएक्शन काय इंडिकेट करतो डायरेक्शन ऑफ केमिकल रिएक्शन अजून नेक्स्ट रूल काय केमिकल रिएक्शन मध्ये जर दोन रिएक्टंट असतील
किंवा दोन पेक्षा जास्त प्रॉडक्ट असतील, रिएक्टर असतील, तर मग काय करायचं? तर टू ऑर मोर रिएक्टर ऑर टू ऑर मोर प्रॉडक्ट आर लिंक इन प्लस साइन. प्लस साइन आपण त्यांना काय करतो, लिंक करतो, आलं सर, त्याला जोडण्याचं काम करतो. प्लस साइन काय इंडिकेट करते की रिएक्शन मध्ये टू ऑर मोर रिएक्टर आहेत, रिएक्शन मध्ये टू ऑर मोर प्रॉडक्ट आहेत, एकूण इंडिकेट करतं प्लस साइन. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं, केमिकल रिएक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह करायचं असेल, जास्तीत जास्त माहिती आपल्याला नुसतं केमिकल रिएक्शन किंवा केमिकल इक्वेशन बघून मिळालं पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण काय करतो, केमिकल रिएक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह करण्यासाठी ज्या काही स्टेट असतात रिएक्टंट आणि प्रॉडक्टच्या, ज्या काही स्टेट आहेत, कोणत्या स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड, गॅसियस, ऍक्वियस स्टेट, त्या स्टेट आपण काय करतो, रिएक्टंट आणि प्रॉडक्टच्या खाली ब्रॅकेट मध्ये लिहित असतो. फॉर एक्झाम्पल कॉपर सल्फेट CuSO4 प्लस जी रिड्यूस ZnSO4 प्लस सी. ओके, आता मला स्टेट लिहायची, हे काय ऍक्वियस सोल्युशन असतं कॉपर सल्फेट, जिंक काय सॉलिड मध्ये असतो, कॉपर सल्फेट जिंक सल्फेट ऍक्वियस सोल्युशन आणि कॉपर सॉलिड, लक्षात. मग हे झालं बेटा मोर इन्फॉर्मेटिव्ह करण्यासाठी सॉलिड, लिक्विड, गॅसियस, ऍक्वियस या स्टेट काय करतो आपण रिएक्शन मध्ये लिहित असतो, रिएक्टर आणि प्रॉडक्टच्या खाली. अजून ज्या वेळेस आपण रिएक्शन मध्ये हीट प्रोव्हाइड करतो, काय देतो, हीट प्रोव्हाइड करतो रिएक्शन मध्ये, जर हीट प्रोव्हाइड करायचं असेल तर ऍरोवरती आपण डेल्टाचं साइन दिसतो, कशाने इंडिकेट करतो आपण, डेल्टाने, की त्या रिएक्शन मध्ये आपण हीट प्रोव्हाइड केलेली आहे. येते लक्षात, डेल्टा काय इंडिकेट करतो, की रिएक्शन मध्ये हीट प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, त्यानंतर पुढचं, ज्या वेळेस रिएक्शन मध्ये एखादा गॅस वाढत असेल, फॉर एक्झाम्पल CO2, तर आपण वर्टी अपवर्ड डायरेक्शनला, वर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला ऍरोने इंडिकेट करतो की रिएक्शन मध्ये एखादा गॅस लिबरेट होतोय, आणि जर रिएक्शन मध्ये प्रेसिपिटेट फॉर्म होत असेल तर त्याला आपण डाऊनवर्ड डायरेक्शनने शो करत असतो. आता प्रेसिपिटेट म्हणजे काय, इनसोल्युबल सॉल्ट, काय इनसोल्युबल सॉल्ट म्हणजे काय, प्रेसिपिटेट. मग आपण केमिकल रिएक्शन मध्ये, केमिकल इक्वेशन मध्ये त्याला मोर इन्फॉर्मेटिव्ह करण्यासाठी हे जे काही रूल्स आहेत ते युज करतो. रिएक्टर हा राईट हँड विनर, लेफ्ट हँड साइड प्रॉडक्ट हा राईट हँड विनर, लेफ्ट हँड राईट हँड साइड, लक्षात, रिएक्टर जे ते लेफ्ट साइडला देतो, प्रॉडक्ट जे ते राईट साइडला देतो, ऍरो काय इंडिकेट करतो, डायरेक्शन ऑफ केमिकल रिएक्शन. दोन किंवा टू ऑर मोर रिएक्टर असतील किंवा टू ऑर मोर प्रॉडक्ट असतील, ते लिंक करण्यासाठी प्लस साइन इंडिकेट करतो आपण, काय युज करतो, प्लस साइन इंडिकेट करतो. जर आपल्याला हीट प्रोव्हाइड केली असेल रिएक्शन मध्ये, तर आपण ऍरोच्या वरती डेल्टा साइन मध्ये इंडिकेट करतो. रिएक्शन मध्ये जर गॅस वाढत असेल तर व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन आपण दाखवत असतो, जर रिएक्शन मध्ये प्रेसिपिटेट फॉर्म असेल तर व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आपण शो करत असतो. आलं लक्षात, बाकीचं आपण पुढच्या वेळेला बघूया. धन्यवाद.